जळगाव पीपल बँक व रामदास पाटील सेवा ट्रस्ट संचालित प्रभाकर पाटील हॉस्पिटलतर्फे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर शासकीय दरात रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चोबे व जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. जळगाव पीपल बँक व रामदास पाटील सेवा ट्रस्ट जळगाव संचालित प्रभाकर पाटील हॉस्पिटलतर्फे मानवीय दृष्टिकोनातून पूर्णत्व शासकीय दरात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर रुग्णसेवेसाठी अर्थात कोरोना युद्धात कोरोनाला हरवण्यासाठी सुसज्ज आहे. हे सेंटर यशवंतराव पाटील मुक्तांगण हॉलच्या बाजूला नेरी नाका या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. रुग्णसेवेसाठी या ठिकाणी अनुभवी डॉक्टरची टीम, कुशल तज्ज्ञ, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, काळजीवाहू बेड अटेंडन्स अशी मोठी टीम 24 तास सेवेसाठी तत्पर आहे. गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज कोविड अतिदक्षता विभाग सेमी ICU जनरल वार्ड आहे. येथील वैद्यकीय खर्चाच्या बाबतीतही विशेष म्हणजे ठरलेल्या शासकीय दरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच अनुषंगाने प्रभाकर पाटील हॉस्पिटलचे हे डेडिकेटेड कोविड सेंटर हा कोरोना रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण पर्याय आहे. या पर्यायाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चोबे व जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांनी केले आहे. तसेच याप्रसंगी डॉक्टर तेजस राणे यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. जळगाव शहरामध्ये उद्यापासून म्हणजे 5 मार्च इथनं प्रभाकर पाटील हॉस्पिटल इथे पूर्णपणे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची सुरुवात होणार आहे. आणि ही जी काही सुरुवात आहे, आता जे अचानक जी कोरोनाची पेशंटची एकदम वाढ झालेली आहे, थोडी चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे जळगाव जिल्ह्यात आहे आणि जळगाव शहरात देखील झालेली आहे. त्यामुळे इथे कोविड पेशंटला जेवढं सोयीचं करता येईल तो प्रयत्न आपण करायचा इथे सुरुवात केलेली आहे. इथे जे काही कोविड हॉस्पिटल राहील इथे रेट हे पूर्ण शासकीय रेट राहतील, त्यामुळे सर्वसाधारण लोकांना याच्यातनं खूप फायदा होईल किंवा त्यांना सोयीचं होईल एवढंच मी सांगेल. फायदा तर मी शब्द वापरणार नाही, पण त्यांना खूप सोयीचं होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. याच्यानंतरचं नियोजन म्हणजे आता जरी ते रिस्ट्रिक्टेड असलं 60 वर्ष आणि 45 वर्ष वयापर्यंत, पण जसंजसं ही लस ॲवेलेबल होईल तसं गव्हर्नमेंटही त्याच्यामध्ये शिथिलता आणेल आणि जसंजसं ते सगळ्यांसाठी जर उपलब्ध झालं तर सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आपण ही योजना बँकेच्या माध्यमातून राबवणार आहोत. हो, आपल्या शाहू महाराज हॉस्पिटलला आपण ही वॅक्सिनेशनची सगळी व्यवस्था परवापासून सुरू झालेली आहे आणि त्याला 250 रुपये टोटल चार्जेस आहे आणि त्यामध्ये 100 रुपये आपण आपले जे जळगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचे भागधारक आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये बँक तिथे त्यांना सबसिडी देणार आहे. सबसिडी म्हणजे बँक ते चार्जेस शाहू महाराजला देणार आहे जेणेकरून शाहू महाराजला पूर्ण 250 रुपये मिळतील. आणि आता गव्हर्नमेंटच्या योजनेप्रमाणे 60 वर्ष आणि त्याच्या वरच्या वयांना डायरेक्ट कोविड, त्यांनी आधार कार्ड आणलं आणि आपलं बँकेचं जर कार्ड आणलं तर त्यांना डायरेक्ट कोविडची लस देण्यात येणार आहे. 45 वर्षाच्या पासून पुढच्या वयासाठी त्यांना काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम जर असला त्यांनी तसं ऑथेंटिक मेडिकल डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं तरच त्यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. हे असं गव्हर्नमेंटची योजना अशी ठरलेली आहे तर त्याचा सर्व भागधारकांनी लाभ घ्यावा असं मी मनापासून त्यांना अपील करतो. Hello guys, please like, comment and subscribe our channel.